श्रीनगर शहरातील बहुप्रतीक्षित उड्डाणपुलाचं 19 नोव्हेंबर रोजी उद्घाटन होईल असं खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी 2 दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं। मात्र या कामाच्या श्रेयावरून राजकारण चांगलंच तापलंय। शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी या उड्डाणपुलाची प्रत्यक्ष पाहणी करत उड्डाणपुलाचं उद्घाटन झाल्याचं देखील जाहीर करून टाकलंय। दिवंगत नेते अनिल राठोड आणि स्वर्गीय दिलीप गांधी यांची छायाचित्र शिवसैनिकांच्या हातात यावेळी पाहायला मिळाली। शहर प्रमुख संभाजी कदम, विक्रम राठोड, संजय शेंडगे, योगीराज गाडे, बाळासाहेब बोराटे आदी यावेळी उपस्थित होते। यावेळी बोलताना विक्रम राठोड म्हणाले की उड्डाणपुलासाठी अनिल राठोड आणि दिलीप गांधी यांनी प्रचंड पाठपुरावा केला, त्यावेळी उड्डाणपुलाच्या कामाला कोणी विरोध केला हे नगरच्या जनतेला माहीत आहे। तसेच 99% काम पुलाचं पूर्ण झालं असल्यानं शिवसेनेच्या वतीनं उड्डाणपूल खुला झाला असंही त्यांनी यावेळी सांगितलं। तर नगरच्या या बहुप्रतीक्षित असलेल्या उड्डाणपुलाचं शिवसेनेनं उद्घाटन केल्यानं राजकारण मात्र चांगलंच तापलंय। गेल्या 12 वर्षापासून रखडलेल्या उड्डाणपुलाचं आज पूर्णवत झालेलं आहे। आपण पाहतोय 12 वर्षापूर्वी या उड्डाणपुलाला 18 कोटी रुपये लागत होते, आज ते 256 कोटी रुपये 12 वर्षानंतर लागले। या उड्डाणपुलाला ज्यावेळेस काम याचं म्हणजे सुरुवात झाली होती तर सगळ्या नगरकरांना माहिती आहे की या उड्डाणपुलाला खरं म्हणजे कोणाचा विरोध होता। वेळोवेळी स्वर्गीय अनिल भैया राठोड, स्वर्गीय दिलीप गांधीजी यांनी वेळोवेळी प्रयत्न केले आणि शिवसेनेच्या वतीने या उड्डाणपुलासाठी 42 या ठिकाणी बैठका झाल्या होत्या शासनासोबत। शासनाला अनेक पत्र या ठिकाणी आमदार अनिल भैया राठोड यांनी त्या ठिकाणी दिले होते। त्याचप्रमाणे 3 दिवस उपोषण या उड्डाणपुलासाठी आमदार राठोड यांनी व सर्व शिवसैनिकांनी केलं होतं। आज ठीक आहे, आज ते नाही ते, पण कोणाच्या ना कोणाच्या काळात हा उड्डाणपूल झाला आहे। पण मेन म्हणजे शिवसेना व भाजपच्या काळात म्हणजे याचा पाया अनिल भैया राठोड, दिलीपजी गांधी यांनी रोवलाय। म्हणून आज हे आपल्याला नगरकरांना उड्डाणपूल उघडं म्हणजे उड्डाणपूल मिळालं आहे। मी या ठिकाणी आम्ही नगर शहर शिवसेनेच्या वतीने आज 99% काम पूर्ण झालं आहे या उड्डाणपुलाचं, त्यामुळं आम्ही शिवसेनेच्या वतीने हा उड्डाणपुलाचं उद्घाटन केलेलं आहे। व त्याचप्रमाणे नागरिकांसाठी हा उड्डाणपूल एक येत्या 2-4 दिवसात उघडं व्हावं ही अशी आम्ही प्रशासनाला मागणी करणार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। खासदार माजी खासदार स्वर्गीय दिलीपजी गांधी यांच्या प्रयत्नातून हा 3 किलोमीटरचा पूल पूर्ण तयार झालेला आहे। खऱ्या अर्थाने आज तयार होऊन देखील प्रशासनाच्या ढिल्लेपणामुळे NOC भेटली नाही किंवा काय या गोष्टीच्या बाजूला होत्या। याच्या पुलाच्या खालच्या बाजूला रेसिडेन्शियल एरिया आहे पूर्ण, त्या भागात पूर्ण ड्रेनेज लाईन चोकअप झालेलं आहे आणि त्याचं पाणी जे त्यांच्या घरात शिरत आहे। म्हणून आज आम्ही ह्या शिवसेनेच्या वतीने त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि उद्घाटन झालं आणि ह्या निमित्ताने त्यांनी आता सांगितलं की आम्ही खालच्या बाजूचे जे भोयरे गटर आहेत त्याचं काम आम्ही नुकतंच सुरू करू असं आहे त्यांची जे शेळके म्हणून अधिकारी त्यांनी सांगितलेले। प्रतिनिधी निलेश आगरकर, News Today 24, अहमदनगर।